महाराष्ट्र सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही हे आम्हाला वारंवार निदर्शनास आलं आहे. आम्ही आंदोलनं केली फी वाढी विरोधात, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण त्यांचं पैशाअभावी बंद करण्यात आलं, त्या विरोधात निदर्शनं केली, जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. कारण कोरोनाची परिस्थिती होती, मंत्री भेटत नव्हते, शालेय शिक्षण मंत्र्याची शेवटी आम्ही भेट घेतली. शालेय शिक्षण मंत्र्यांना आम्ही पूर्ण हा विषय समजावून सांगितला. त्याच्यानंतर देखील शालेय शिक्षण मंत्र्यांनी तोंडी फक्त निर्देश दिले. आणि काय निर्देश दिले तोंडी, की जर शाळेनी शालेय विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू केलं नाही तर आम्ही म्हणे त्यांची शाळेची मान्यता रद्द करू. अहो, शाळेची मान्यता तुम्ही कशी रद्द करणार, इतर विद्यार्थ्यांचं तुम्ही काय करणार, त्याचे काय नियोजन तुम्ही केलं आहे, याच्याबद्दल काही सांगितलं नाही. आणि सरकार असं चालतं का, तोंडी बोलण्यावरती सरकार चालतं? तुम्ही दिलेल्या निर्देशाला केराची टोपली दाखवत आहे मुजवर शाळा प्रशासन, आणि तुम्हाला वाटतं की तुमच्या तोंडी वल्गनाला हे शाळा प्रशासन ऐकणार आहे? तुम्ही फक्त स्टंडबाजी करत आहात. हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आमच्याकडे कोणता मार्ग उरतो? आंदोलनाचा मार्ग झाला, निदर्शनाचा मार्ग झाला, तुम्हाला भेटून निवेदन आवेदन द्यायचा मार्ग झाला. आता उरतो तो फक्त कोर्टाचा मार्ग उरतो. कारण सर्वोच्च न्यायालयाने या देशाच्या राजस्थानला 15% सूट हे फी मध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या प्रकारे कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात जितकी बिकट आहे तितकी इतर कोणत्याही राज्यात नाही आहे. तर जर राजस्थानला तुम्ही 15% सूट देत आहात, तर त्याच आधारे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे की ज्यात त्यांनी राजस्थानला ज्या आधारे 15% सूट दिली आहे त्याच आधारे त्यांनी महाराष्ट्राला देखील 15% नव्हे तर त्यापेक्षा जास्ती सूट देण्याचा निर्णय घेण्यात यावा सर, म्हणून आम्ही तिकडे मागणी केलेली आहे. आणि दुसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण हे बंद केलेलं आहे हे तातडीने कोर्टाने महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावे की त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हे सुरू करण्यात यावे.